नमस्कार, मी लक्ष्मण दातखडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. भास्कर शेट गाडगे प्रतिष्ठान निमगाव सावा नेहमी सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. प्रतिष्ठानच्या वतीने आणि येथे 10 शाळांमधील 65 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आणे, नळावणे, पेमदरा, शिंदेवाडी, गुळुंचवाडी, नवलेवाडी, भोसलेवाडी, आनंदवाडी, वरुंडी, सुरकुलवाडी येथील प्राथमिक शाळांतील गरजू विद्यार्थ्यांची निवड यावेळी करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना व गरजू रुग्णांना प्रतिष्ठानमार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेठ गाडगे यांनी केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद अण्णा चौधरी, पंचायत समिती माजी सभापती राजाभाऊ गुंजाळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेठ गाडगे, रंगदास स्वामी देवस्थान ट्रस्ट आणेचे अध्यक्ष पोपटराव दाते, आणे गावचे सरपंच डॉक्टर श्वेतांबरी आहेर, सुनीता पवार, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपला आवाजचे वडगाव कांदळी प्रतिनिधी पोपट बडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात सविस्तर. जवळपास 65 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे. याविषयी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेठ गाडगे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आणखी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आम्ही काही अनाथ आश्रमांना मदत करतो. आम्ही लातूरला एच आय व्ही ग्रस्तांचा एक आश्रम आहे, बापतले साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत. तर लातूरला माझ्याप्रमाणे 65-70 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत. तिथल्यासुद्धा 2 मुली आम्ही लग्नापर्यंत आपण दत्तक घेतलेले आहेत. आणि गेल्या वर्षी आमच्या पंचकृषीतून औरंगपूर असेल, पारगाव, शिरवली, सुलतानपूर, कावळी पिंपरी, सापुरी या भागातून आम्ही धान्य गोळा केले आणि त्यांना आम्ही 100 कट्टे धान्य पोचवले. त्याचप्रमाणे सिंधुताई सकपाळासी, अनाथांची माई, की ज्यांना 300 ते 350 जावं आहे त्यांच्याकडे आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा आम्ही प्रतिष्ठानाच्या माध्यमातून कार्य करीत असतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला थोडक्या कुणाला जर
असतो, थोड्याफार जर आरोग्याचा प्रॉब्लेम असेल, हॉस्पिटलायझेशन असेल, तिथंसुद्धा आम्ही थोड्याफार प्रमाणात कार्य करीत असतो. त्याचप्रमाणे ज्यांचे समजा काहींचे असे काही आमच्या औरंगपूरसारख्या ठिकाणी अशी परिस्थिती झाली की दोन तीन लहान मुलं होती, त्यांचे आई आई काही काही दिवसापूर्वीच गेले होते आणि वडील अचानक निघून गेले, त्यामुळे तेसुद्धा तीन विद्यार्थी आम्ही कायमस्वरूपी म्हणजे त्यांच्या लग्नापर्यंत दत्तक घेतलेलं आहे. किती विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे आत्तापर्यंत? आम्ही 580 विद्यार्थी घेतलेले आहेत. त्यामध्ये आता आजचा जो कार्यक्रम होता तो 65-70 विद्यार्थ्यांचा होता. कालच आम्ही 312 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम राजुरीला घेतला. त्याच्या अगोदर 280 विद्यार्थी आम्ही शिरोडला घेतले होते. त्याच्या अगोदर 70-80 विद्यार्थी आम्ही निमगावला घेतले होते. आणि हा कार्यक्रम आमचा ॲक्च्युली पहिला, आम्ही 7 वर्षापासून हा कार्यक्रम करतो, परंतु आम्हाला त्यावेळेस साथ नव्हती. परंतु आता आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचं ठरवलं. आणि आमचे जे सहकारी मित्रमंडळी, त्यात विजय भाऊजी असेल, दादा मिया असेल, घनश्याम असेल, बंडूशेठ असेल, आमचे जे सर्व सहकारी मित्रमंडळी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्न करतात. कारण की आम्ही मला एवढा कार्य एकट्याला एवढं शक्य होत नाही, आम्ही प्रत्येकाला काम वाटून दिले असतात आणि प्रत्येकजण आपलं जे काम वाटून दिलेलं आहे ते योग्य रीतीनं पार पाडतं. आणि इथून पुढे सुद्धा आमचा संकल्प आहे, पुढल्या वर्षी आमची कालच चर्चा झाली प्रतिष्ठानामध्ये या सर्व सहकाऱ्यांबरोबर, पुढल्या वर्षी आमचं टार्गेट आहे कमीत कमी 1000 विद्यार्थ्यांचं आम्हाला काम करायचं आहे असं आम्ही काल ठरवलं. आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही नेहमी प्रयत्न करीत असतो. आणि आपल्याला मी आवाहन करू इच्छितो की आपल्या भागातसुद्धा हे जर ZP चे विद्यार्थी सोडून इथे विद्यार्थीसुद्धा जर काही विद्यार्थी असेल की त्यांना बाबा कोणी बघणारच नसेल अशा विद्यार्थ्यांची यादीसुद्धा आमच्याकडे द्या की आम्ही त्यांच्या शिक्षणाचा खर्च करू. त्याचप्रमाणे काल आमचा राजूरमध्ये कार्यक्रम झाला, तिथे आमचे मित्र गडकर साहेब त्यांनी आम्हाला आणखी साथ दिली. गडकर साहेबांनी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना 10वीच्या पुढे शिक्षण घ्यायचं असेल आणि त्यांची जर राहण्याची पुण्यामध्ये जर सोय नसेल, खाण्याची सोय नसेल, तर अगदी अल्प प्रमाणामध्ये गडकर साहेबाच्या माध्यमातून तिथं राहण्याची आणि खाण्याची सोय होईल. आणि पुढे शिक्षणाचा खर्च आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून करू. म्हणजेच की सांगायचं तात्पर्य की या दोन्ही संस्था एकत्र आल्या, गडकर साहेब आणि गाडगे प्रतिष्ठान, या माध्यमातून आम्ही मुलांना शेवटपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे गडकर साहेब असे एका संस्थेमध्ये सदस्य आहेत की समजा एखाद्याला मोठा जर आजार झाला असेल आणि हे आवश्यक सर्वांनी जाणून ज्ञानात ठेवा की खरोखरच गडकर साहेबांनी काल आम्हाला सांगितलेलं आहे, एखाद्याला जर 3-4-5 लाखाच्या वरचा जर आजार असेल आणि त्यांच्याकडे फार पैसे नसतील किंवा समजा 1,00,000 रुपये असतील, तर बाकीचा सर्व खर्च त्या संस्थेच्या माध्यमातून ते करणार आहेत. त्याचप्रमाणे काल बामणे साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांनी पण सांगितलं की कुणाला जर ब्लड जर लागत असेल इमर्जन्सी ते सुद्धा आम्हाला कळवा. तो आम्ही या 2-3 संस्था एकत्र आल्यामुळे आम्हाला म्हणजे ॲक्च्युली जास्त प्रेरणा मिळाली आणि आम्ही असेच इथून पुढे सत्कार्य करीत राहू अशी आमची इच्छा. माझ्यासोबत आता पठार विभागाचे नेते राजू शेठ आहेर आहेत, त्यांची याविषयीची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज आणि पुण्यनगरीमध्ये प्रथमतः मी भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानचं सहर्षाचं स्वागत करतो. भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानचं आणि आम्ही परिसरातील संपूर्ण पठारच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत एक बॅग वाटप देऊन अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. आणि भावी काळामध्ये अशीच सेवा त्यांच्या हातून घडो अशा आदर्श व्यक्तिमत्वाला मी पठार भागाच्या वतीनं सलाम करतो. माझ्यासोबत आणि केंद्र प्रमुख शिंदे सर आहेत, त्यांची आज जे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं त्याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊ. आज सन्माननीय भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना, माझ्या आणि केंद्रातील आणि आनंदवाडी, नवलेवाडी, सुरकुलवाडी, शिंदेवाडी, घोरवडी, पेमदरा, उळणसवाडी आणि नळवणे अशा सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ 70-80 विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना जी गरज होती, ज्या साहित्याची आवश्यकता होती आणि त्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून दैनंदिन जीवनामध्ये त्यांना जे उपयोगी साहित्य आहे त्या साहित्याचा त्यांनी या ठिकाणी वापर केलेला आहे. आणि जे साहित्य दिलं खऱ्या अर्थानं ते कौतुकास्पद कार्य आहे. आणि इथून पुढं त्यांच्या हातून आमच्या पठारावरच्या सर्व विद्यार्थ्यांना, नवे नवे तर आमच्या तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर अपंग काही विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना काही साहित्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. माझ्यासोबत देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव दाते आहेत, त्यांच्या मग प्रतिक्रिया घेऊ. आज या रंगस्वामी महाराजांच्या या भव्य हॉलमध्ये भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान
यांनी शालेय साहित्य वाटप हा जो उपक्रम इथं राबवायचा विषय केला आणि त्याप्रमाणे तो पार पाडलेला आहे. जवळपास 6 जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी या हॉलमध्ये आले आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलेलं आहे. विशेष म्हणजे हे 80-81 सालचे त्या सालातले SSC च्या पहिल्या बॅचमधले ते माझे विद्यार्थी आहेत. त्यांच्या समवेतही त्या प्रतिष्ठानचे जे आलेले त्यांचे सहकारी तोही संच माझा विद्यार्थी आहे. आणि खरोखर मलाही अत्यंत सार्थक वाटतं की आपण अशा समाजसेवी विद्यार्थ्यांना बोलवू शकू. मलाही धन्यता वाटते आणि इथून पुढे या प्रतिष्ठानने अशाच प्रकारचे उपक्रम राबवावेत आणि ते राबवतील अशी कामना व्यक्त करतो. आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, ट्रस्टच्या वतीने त्यांना मी मनोभावे शुभेच्छा देतो. आज अनेक या ठिकाणी जे शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं त्याविषयी अनेक गावच्या सरपंच डॉक्टर कोटांबरे आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आज श्री भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक पंचक्रोशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसं बघितलं तर भास्कर शेठ गाडगे यांचा हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकीचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांची भावी पिढी घडवण्यासाठी यातून मदत केली जाते. तसेच त्यांनी केलेले कार्य म्हणजे अनाथांना दत्तक घेणे, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या पायावर उभे राहण्यापर्यंत प्रयत्न, एड्सग्रस्त मुलींना दत्तक घेणे, तसेच ग्रंथ वाटप या सर्व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातले उपक्रम भास्कर शेठ गाडगे यांनी आत्तापर्यंत राबवलेले आहेत. त्यांच्या या कार्यक्रमासाठी आमच्या अनेक व तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला राहतील व त्यांनी असेच सर्वांना सहकार्य करावे अशी भावना मिळते. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान निमगाव सावा या प्रतिष्ठानमार्फत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे त्यांनी भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठान निमगाव सावा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भास्कर शेठ गाडगे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भास्कर शेठ गाडगे यांनी केलेलं आहे. या उपक्रमामुळं गरीब गरजू शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल. कॅमेरामन रामदास सांगळेसह पोपट पडे आणि